ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन हा पूर्ण आजीला त्रास देऊन दुसरे घर घेण्यासाठी जात असल्याचे सांगतो तेव्हा सायली म्हणते की नाही पूर्णाई मी असे यांना काहीच नाही म्हणाले आणि माझ्या स्वप्नात देखील असा विचार येणार नाही आहे ते तेव्हा कल्पना म्हणते की अर्जुन पूर्णाईला असा का त्रास देतो रे तेव्हा अर्जुन म्हणतो की मी त्रास देतोय मम्मा त्रास तर पूर्ण आजी स्वतः करून घेते अर्जुन म्हणतो की आजीनेच आल्याबरोबर सुरू केलं की हे दुसरे घर दुसरा संसार थाटायला निघाले म्हणून पण एक लक्षात ठेव आजी मला सकाळी उठून आजी तुझे तोंड बघायची सवय आहे तेव्हा मी आणि सायली या घरातून कुठेही जाणार नाही आहे त्यानंतर ही तिच्या ताटातले ते गजरे आणि फुले हे उघडे करते तेव्हा कल्पना ते बघून खूप खुश होते तर अर्जुन आणि सायली कल्पनासोबत देवासमोर येतात तर पूर्णाही त्यांच्याकडे बघतच राहते तेवढ्यात सायली ही देवाच्या समोर गजरा ठेवून देवाला नमस्कार करते आणि प्रार्थना करते की तेव्हा मी आज खूप दिवसांनी मधुभाऊला बघणार आहे तर अर्जुन आणि सायली बाहेर निघून जातात इकडे रविराज हा चहा घेत सुमनला म्हणतो की माझा मित्र येणार आहे आज तू सर्व तयारी करून ठेवली ना सुमन म्हणते की हो तेवढ्यात नागराज खाली येऊन त्यांचे ते बोलणे ऐकतो सुमन म्हणते की तन्वी आणि त्या अमितचा बघण्याचा कार्यक्रम तुमच्या अगदी मनासारखा पार पडेल तेव्हा रविराज म्हणतो की मला अमित आणि तन्वीला एकमेकांचं भेटणं जास्त आवडेल रविराज म्हणतो की त्यांनी दोघांनी एकमेकांना पसंत केलं ना मग पुढचं बोलणं आपण मोठे माणसांनी ठरवू रविराज म्हणतो की नागराज अरे आज राकेश लवकर येणार आहे ना नागराज म्हणतो येणार म्हणाला येतो तेवढ्या तन्वी तिचे आवरून खाली येते आणि म्हणते की बाबा मी जरा बाहेर जाऊन येऊ का रविराज म्हणतो की तन्वी आत्ता आत्ता कशाला बाहेर जातेस तू रविराज म्हणतो की तन्वी आत्ता कुठे जातेस तन्वी नागराजकडे बघत घाबरतच म्हणते की बाबा तुमच्या मित्राचा मुलगा रात्री मला बघायला येणार आहे ना तेव्हा मी जरा पार्लरमध्ये जाऊन येते मी छान दिसली पाहिजे ना ते ऐकून सुमन म्हणते की किती छान कल्पना आहे मला का नाही सुचले अगोदर आणि सुमन तन्वीला म्हणते की मी सुद्धा तुझ्यासोबत येते आपण दोन तीन तासात येऊ तर नागराज सुमनला म्हणतो की अगं तू इथे तयारी कर सुमन म्हणते सगळी तयारी झाली तर रविराज म्हणतो की नागराज अरे जाऊ दे त्यांना दोन तीन तासात येतील त्या सुमन म्हणते मी पार्लरमध्ये फेशियल मेडिक्युअर सगळं काही करणार आहे नागराज सुमनच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो सुमन ऑलरेडी तू खूप सुंदर आहे हे सर्व करण्याची तुला काय गरज आहे नागराज म्हणतो की माझी सुमन गुलाबाचं फुल आहे मला तू अशीच आवडती तू खरंच माझी बायको आहे या तन्वीला काय घाबरतेस तू तर सुमन ही लाजून लाल झालेली असते तर लाजून सुमन म्हणते तन्वी जा बाई तू एकटीच पारलेला आमचे हे म्हणजे ना तर तन्वी एकटी निघून जाते तेव्हा सुमन म्हणते की मी खरंच नॅचरल ब्युटी आहे का तर नागराज वर जात म्हणतो की ढोबळी मिरचीच बघ मी वर हो आहे तर सुमनचा मुडाफ होतो इकडे अर्जुन आणि सायली मधुभाऊंना भेटायला येतात तर सायली ही बाहेर थांबलेली असते आणि जाळीतूनच मधुभाऊला बघत असते तेव्हा मधुभाऊला बघता सायली खाली हात टेकून मधुभाऊच्या पाया पडते तर इकडे मधुभाऊ अर्जुनला विचारतात की माझी सायली कशी आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की बरी आहे तर मधुभाऊ म्हणतात की बरेच दिवस झाले ती मला भेटायला का नाही आली तेव्हा अर्जुन म्हणतो की आश्रमातली सर्व जबाबदारी माझी फीज हे सर्व कामे मॅनेज करायची असतात ना तिला तेव्हा मधुभाऊ विचारात पडतात मधुभाऊ म्हणतात की मला माहिती आहे सायली मला यातून बाहेर काढण्यासाठी तिला जे जे होईल ते सर्व करील अर्जुन म्हणतो खरं आहे मधुभाऊ तुमचं आणि तुम्ही असे जेलमध्ये वीक बघताना सायलीला त्रास होईल म्हणून सायली तुम्हाला इकडे येऊन बघण्याचं टाळते मधुभाव म्हणतात की मला वाटलं होतं आज सायली मला भेटायला येईन मला सकाळपासून तिची खूप आठवण येत होती असे म्हणताच मधुभावला ठसका लागतो तर सायली लगेचच खूप व्याकुळ होते तर अर्जुन मधुभाऊला पाणी आणण्यासाठी बाहेर जातो सायली विचार करते की मधुभाऊ मला या मंगळसूत्रामुळे तुमच्या समोर येता येत नाही आहे तर अर्जुन मधुभाऊला पाणी देतो इकडे सायली विचार करते की मधुभाऊ मला सुद्धा तुमची खूप आठवण येते आणि तुम्हाला माहीत आहे का आत्ता ज्यांच्या हाताने तुम्ही पाणी पितात ते कायद्याने तुमचे जावय आहेत इकडे अर्जुन मधुभाऊला म्हणतो की मधुभाऊ तुम्ही आजपर्यंत ज्यांना कोणा मदत केली ना त्या सगळ्यांचे मी ऑलरेडी स्टेटमेंट घेतले आणि त्यांचे तुमच्याविषयी मत खूप पॉझिटिव्ह आहे तेव्हा कोर्टाला तुम्ही चांगले आहात हे मान्य करावायचं लागेल तर मधुभाऊ म्हणतात की मी निर्दोष आहे हे तुम्हाला खात्री आहे का तेव्हा अर्जुन म्हणतो की ॲब्सोल्युटली मधुभाऊ तेव्हा मधुभाऊ म्हणतात की मग झालं तर, तर आता लढायचं तर अर्जुन मधुभाऊच्या डोळ्यात बघतो मधुभाऊ म्हणतात की आपली जरी चूक कुणासाठी बरोबर असेल ना तर आता त्यासाठी आपल्याला लढायलाच पाहिजे मधुभाऊ म्हणतात की अजूनही आपण प्रामाणिकपणा सोडायचा नाही आणि आरशात बघून आपल्या नजरेने ताट मानेकडे बघून आपण आता चालायचं चा, आणि असं जगायचं तर इकडे सायली ते ऐकून विचार करते की मधुभाऊ मी तुमचं नक्कीच ऐकेल आणि आता मागे नाही फिरायचं तर लढायचं तर अर्जुन हा मधुभाऊंचा निरोप घेऊन सायलीसोबत गाडीतून जाऊ लागतो तर अर्जुन आणि सायली जात असताना अचानक समोर भाजी मार्केट दिसते आणि त्यातील टवटवित भाज्या बघून सायली ओरडते की अर्जुन सर ते बघा ते बघा थांबा थांबा तर ते बघून अर्जुन घाबरत गाडी थांबवतो हो आणि म्हणतो काय झालं सायली म्हणते त्या भाज्या बघा ना अर्जुन सर किती टवटवीत आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की, की सिरियसली काय बोलता तुम्ही तुम्ही अशा ओरडल्या मला हार्ट अटॅक आला असता सायली म्हणते चाला ना आपण भाज्या घेऊ तर अर्जुन सायलीला बोलू लागतो सायली म्हणते एवढे बोलूच तवर आपण भाज्या घेऊन आलो असतो तर अर्जुन सायलीला म्हणतो की चल जा भाज्या घेऊन ये सायलीला खूप आनंद होतो तर इकडे सायली मार्केटमध्ये मा येऊन खूप साऱ्या भाज्या घेते तर तिच्या पिशव्या कारमध्येच राहिलेल्या असतात तेव्हा सायली अर्जुनला अहो अशा हाका मारते तर अर्जुन ऐकत नसतो तेवढ्यात एक माणूस सायलीसमोर येतो तर तो माणूस अर्जुनला खुनावून सायलीकडे लक्ष द्यायला सांगतो तेव्हा सायली अर्जुनला ते तिच्या पर्समधील पिशव्या बाहेर आणायला सांगते तर सायली एक किलो वांगे घेऊ लागते तर त्याचा भाव ऐंशी रुपये असतो तेव्हा सायलीला तो माणूस शंभर रुपये सांगतो तेव्हा सायली म्हणते की अहो असं कसं तर तो माणूस म्हणतो की एवढ्या मोठ्या गाडीतून आलात ना तेव्हा सायली म्हणते की म मोठ्या गाडीतून आलो म्हणजे लगेचच भाव दुप्पट करायचा का अहो आमचेसुद्धा पैसे यांनी कष्टानेच कमवलेले आहेत ना ते ऐकून अर्जुन हा सायलीकडे बघतो तर सर्व पैसे तीनशे ऐंशी झालेले असतात तर सायली ही फक्त दोनशे रुपयात त्या सर्व भाज्या घेते तेव्हा अर्जुन म्हणतो की एवढं सॉलिड मार्केट मी सायली तुम्हाला कसं मिळालं तेव्हा सायली म्हणते त्याचं असं आहे त्यांनी जर शंभर सांगितले तर आपण डायरेक्ट पन्नास सांगायचं त्यांनी नव्वद सांगितल्यानंतर मग आपण साठवर यायचं तर सायली म्हणते मग तुझं नाही माझं नाही मग पंच्याहत्तर रुपयाला भाजी घेऊन टाकायची तर सायली पुन्हा एक किलो टोमॅटो घेत भाव करते तर अर्जुन खूप खुश झालेला असतो त्यानंतर सायली आणि अर्जुन प्रेमाने घरी येतात तर अर्जुनने त्या भाजींच्या सर्व पिशव्या त्याच्या हातात घेतलेल्या असतात आणि अर्जुन तशाच पिशव्या घेऊन आतमध्ये येतो ते बघून पूर्णाजी म्हणते की अर्जुन तू या मुलीच्या एवढा कसा आहारी गेलास रे तेव्हा सायली म्हणते की मी त्यांना सांगितलं होतं मी पिशव्या घेते पण ते ऐकायलाच तयार नव्हते तर पूर्णाजी आणि अस्मिता ही रागाने सायलीकडे बघू लागते अर्जुन म्हणतो की मी फक्त भाजीच्या पिशव्या घेऊन आलोय त्याचा तुम्ही एवढा काय इश्यू करताय अर्जुन म्हणतो की आणि सायलीने या भाज्या आपल्या घरासाठीच आणल्या ना मग तिला मदत केली तर काय बिघडतं अर्जुनचे ते शब्द ऐकून पूर्णाजी जागच्या जागीच तिचे तोंड बंद केलेले असते तर कल्पनाला खूप आनंद झालेला असतो तर कशी वाटली सायलीची हुशारी ते कमेंट्समध्ये नक्की काढवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा